यू आर वॉचिंग अहमदनगर सिटी चैनल। नमस्कार, मी प्रणाली, एटीव्ही न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत। खेल कराटे लीग मधील पदक विजेत्या खेळाडूंचा मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी केला गौरव। युथ कराटे फेडरेशन कडून खेळाडूंना स्पोर्ट्स स्कॉलरशिप प्रदान। नुकत्याच जयपूर राजस्थान इथं झालेल्या खेल कराटे लीग सीजन 2 मध्ये अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील युथ कराटे फेडरेशन मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या 8 खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि उल्लेखनीय कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 1 रौप्य तसेच 4 कांस्य पदकांची कमाई केली। या खेळाडूंना प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय कराटेपटू सबील सय्यद आणि साहिल सय्यद यांचं मार्गदर्शन लाभलंय। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेल कराटे लीगमध्ये नगरच्या खेळाडूंचा समावेश होणं ही नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे। युथ कराटे फेडरेशनच्या विजेत्या खेळाडूंचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात मुकुंदनगर येथील NM गार्डन इथं संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर महापालिका आयुक्त डॉ पंकज जावळे होते। यामध्ये खेल कराटे लीगमधील सुवर्णपदक विजेते महक मथीन खान पठाण, आरफा नियाज अहमद शेख, इब्राहिम तय्यब शेख, रौप्य पदक विजेते याह्या मुदस्सर सय्यद, कांस्य पदक विजेते आलिया अफजल सय्यद, अशाज अर्शद शेख, अहमद तारिक शेख, अरकम मोहसिन सय्यद यांना युथ कराटे फेडरेशनकडून मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करत स्पोर्ट्स स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते हाजी शहाबाद सय्यद, CIV सोसायटीचे चेअरमन आरिफ सय्यद, माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक, गुलशन कंपनीचे जिशान शेख, सामाजिक कार्यकर्ते जुबेर सय्यद, अफजल सय्यद, डॉक्टर शबनम इमरान शेख आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी हाजी शहाबाद सय्यद म्हणाले की कराटे खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करू असे आश्वासन दिलंय। तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अफजल सय्यद यांनी केलं, तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांनी केलं। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युथ कराटे फेडरेशनच्या सर्व सदस्यांनी तथा हाजी शहाबाद सय्यद यांनी विशेष कष्ट घेतले। यावेळी बोलताना मनपा आयुक्त पंकज जावळे म्हणाले की कराटे क्षेत्रातील युथ कराटे फेडरेशनचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। खेल कराटे लीग सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये नगरचे खेळाडू सहभागी होऊन आणि सुवर्णपदक पटकावतात हे निश्चितच संपूर्ण अहमदनगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे। तसेच आयुक्तांनी बोलताना CIV सोसायटी मुकुंदनगर अहमदनगर इथं उपलब्ध असलेल्या ग्राउंडला उत्कृष्ट प्रकारे भव्य स्वरूपाचं क्रीडांगण तसेच जॉगिंग बनवून देण्याचे देखील आश्वासन दिलंय। यावेळी बोलताना आयुक्तांनी सर्वच खेळाडूंचं मनभरून कौतुक केलं आणि पुढे लागेल ते सहकार्य करण्याचं आश्वासन देखील दिलंय। आज बिग फेडरेशनच्या माध्यमातून मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी प्रथमतः आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। कारण अहमदनगर सारख्या शहरामध्ये देखील कराटे लीग मध्ये जाणारे विद्यार्थी आहेत, स्पर्धक आहेत आणि ते राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल घेऊन येतात ही निश्चितच आपल्या सर्वांसाठी एक कौतुकाची आणि जे आहे तो त्या बलशाली भारतासाठी सदैव काम या ठिकाणी युथ कराटे माध्यमातून केलं जातं, त्याबद्दल मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो। त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी खेळासाठी सतत मैदान उपलब्ध करून दिलं जातं, त्याबद्दल मी आपल्या सचिव साहेबांचं देखील या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। व आपण सर्वजण आपल्या घरातील मुले असेल किंवा मुली त्यामध्ये कसलाही भेदभाव न करता त्यांना स्वसंरक्षणासाठी आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी कराटे सारख्या खेळामध्ये आपण प्रोत्साहन देतात ही खरंच मोठी अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे। या ठिकाणी विषय निघाला की मुकुंदनगर मध्ये जवळपास 27 ओपन स्पेसेस आहेत, काही ठिकाणी अतिक्रमण आहेत, काही ठिकाणी त्याचा खेळासाठी चांगल्या पद्धतीने वापर देखील केला जातो। परंतु आताच या ठिकाणी चर्चा करत असताना CIV ठिकाणी जवळपास आपला 1.5 एकरचा काहीतरी ओपन स्पेस आहे, मी निश्चितच पुढील आठवड्यामध्ये त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी आपल्याला गार्डन आणि जॉगिंग ट्रॅक कशी करता येईल याविषयी मी माझा प्रस्ताव त्याच्यामध्ये काही अंशाने आमची मदत लागेल, परंतु तेवढीच मदत आपल्या सर्वांची देखील लागेल। कारण जोपासना करण्यासाठी आणि जे काही श्रमदान लागेल, कारण आपल्या पालिकेची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाहीये, परंतु जास्तीत जास्त आम्ही आमच्याकडून तुम्हाला देऊ, पण तुमच्याकडून देखील आम्हाला लोकसहभागाच्या माध्यमातून आणि श्रमदानाच्या माध्यमातून देखील सहकार्य अपेक्षित आहे। तेवढं मी सहकार्य आपल्याकडून व्यक्त करतो। निश्चितच काही कालावधीमध्ये या ठिकाणी आपण
चांगला ओपन स्पेस जो सर्वांना सुखकर आणि आनंददायक असेल असा आपण निर्माण करू एवढी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एक गॉड देतो व आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद जय भारत. 8 ते 11 सप्टेंबरला जयपूर या ठिकाणी झालेल्या खेल कराटे लीगमध्ये यूथ कराटे फेडरेशनच्या 8 विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी भेटली आणि त्या संधीचं सर्वच विद्यार्थ्यांनी सोनं केलं आणि 3 गोल्ड मेडल 1 सिल्वर मेडल आणि 4 ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले आणि खूप चांगलं प्रदर्शन या ठिकाणी जयपूरमध्ये खेल कराटे लीगमध्ये महाराष्ट्र संघाने केलं आणि त्यामध्ये आपल्या अहमदनगरचे हे 8 हिरे चमकले आणि खूप उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली. आपण जसं नेहमी पाहत असतो की एक कराटे खेळ म्हटलं की काही जसं की क्रिकेटकडं पाहिलं जातं तसं कधीच कराटेकडं पाहिलं गेलं नाही, पण KKLच्या माध्यमातून खेल कराटे लीगच्या माध्यमातून त्या ठिकाणी अक्षरशः IPLचा अनुभव या विद्यार्थ्यांनी घेतला. KKL ही कराटेची IPLच आहे असं मी या ठिकाणी म्हणेल आणि या मोठ्या मंचावरती परफॉर्म करत असताना जवळपास 80 लाख लोकांनी विद्यार्थ्यांना पाहिलं याच्यापेक्षा मोठी गोष्ट होऊच शकत नाही. KKLचा पुढच्या सीझनमध्ये देखील हे विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. पुढचा सीझन दुबईमध्ये होणार आहे सीझन 3 आणि त्यामध्ये देखील आपले हे जे अहमदनगरच्या मुकुंदनगरचे जे विद्यार्थी आहेत, मुकुंदनगर भाग म्हटलं की लोकांच्या नजरेत एक वेगळी इमेज तयार झालेली आहे, परंतु मुकुंदनगरमधील हेच विद्यार्थी कुठेतरी राज्याचं प्रतिनिधित्व करतात, देशाचं प्रतिनिधित्व करतात आणि हे सगळं करत असताना कुठेतरी या विद्यार्थ्यांवरती देखील लक्ष केंद्रित झालं पाहिजे अशी मी सर्व नगरकरांना विनंती करतो. आणि निश्चितच खूप सुंदर कामगिरी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केली. आज त्याचाच एक फुलाची पाकळी म्हणून त्यांचा एक सन्मान सोहळा या ठिकाणी जे आजचे जे स्पॉन्सर आहेत, ज्येष्ठ नागरिक संघ असेल, ZS ग्रुप असेल, हाजी शहबाज सय्यद असेल, जुबेर सय्यद असतील, यांच्या एकत्रीपणातून हा जो काही कार्यक्रम पार पडला याच्यामध्ये मोठ्या उत्साहाने सर्व पालकांनी देखील समावेश घेतला आणि सर्व विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी झाले. यामध्ये जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा जी झाली होती मागील महिन्यामध्ये त्याच्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलं करणाऱ्या तब्बल 46 विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. त्याचबरोबर खेल कराटे लीग सीझन 2 जयपूरमध्ये ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्यामधील विजेत्या खेळाडूंचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत पंकजजी जावळे हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यामध्ये अनेकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं, त्यामध्ये RTO सहासाहेब असतील, त्यांनी देखील NM गार्डन उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आजचा कार्यक्रम पार पाडला. तसेच सर्व पालकांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना भविष्यकाळासाठी त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो. मेरा नाम महक पठान है और मैं यूथ कराटे फेडरेशन में लगभग 2 साल से ट्रेनिंग ले रही हूँ और हम लोग काफ़ी सारे मैचेस खेल चुके हैं जैसे गोवा के नेशनल स्टेट्स और रिसेंटली हमने जयपुर के मैचेस खेले जो कि हमारे लिए बहुत बड़ा एक्सपीरियंस था. जैसे हम लोग रात में ज़्यादा देर तक प्रैक्टिस करते थे और मतलब हमने उसको यूज़ किया और जैसे कि मेरे कोचेस हैं सबिर सैयद और साहिल सैयद तो इनके पास मैं मतलब ट्रेनिंग ले रही हूँ. बाकी के को मतलब मैंने जैसा देखा है मतलब बाकी के कोचेस में और इनमें डिफरेंसेस लाइक बाकी के जो कोचेस होते हैं वो अपने बच्चों के कुछ सिखाने के लिए सिखा देते हैं पर मेरे को हमारे कोचेस अलग है, वो हमें कुछ बनाने के लिए सिखाते हैं. और मैं यूथ कराटे फेडरेशन में ट्रेनिंग ले रही हूँ मतलब पूरे 4 साल से मतलब मैं यहाँ पर हूँ और सबिर सैयद और साहिल सैयद ये मेरे कोचेस हैं जो मुझे बहुत अच्छे से ट्रेन कर रहे हैं. हर हमारा मतलब हम ये जो KKL खेल कराटे लीग सीज़न 2 में गए थे तो वहाँ का एक्सपीरियंस कुछ अलग ही था. हमने अभी तक जितने मैचेस खेले उससे टोटली डिफरेंट था मतलब हमारा एक्सपीरियंस. और KKL ये मतलब एक IPL की जैसा था और मतलब हमारे सब जो टीम थी उन्होंने बहुत अच्छा परफॉर्म करे और मतलब हमने भी हर डेडिकेशन और करना चाहिए बिकॉज हर प्रैक्टिस करेंगे तो हम हर अच्छे.